आम्ही चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता आणि विरोधी पक्षाला निमंत्रित केलं होतं. नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि 7 पानी पत्र आम्हाला दिलाय. यातले मधले 4 पानं बहुधा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातलेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये काही फार फेरफार नाही आहे, शब्दांमध्ये काही फेरबदल नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र देताना विरोधी पक्षांना या गोष्टीची विस्मृती झाली की ते 1.5 महिन्यापूर्वी सत्तेत होते. पण काही हरकत नाही, मला असं वाटतं की माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ आज या ठिकाणी कार्यरत आहे त्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो. त्यामुळे जे जे त्यांनी केलं नाही त्या सर्व अपेक्षा त्यांनी आमच्याकडनं व्यक्त केल्या आहेत. मी विरोधी पक्ष नेत्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार त्यांच्या या सर्व अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. खरं म्हणजे आज मला आश्चर्य वाटलं की आमच्या सरकारला ते असं म्हणाले की हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी एकत्रित युती म्हणून मतं मागितली होती असे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊन हे सरकार तयार झालंय. महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानीचं सरकार होतं. कारण केवळ आमच्याच नाही तर जनतेच्या मॅन्डेटला सुरा खुपसून ते सरकार त्या ठिकाणी आलं होतं आणि 32 दिवस त्या सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार नव्हता. त्याही सरकारमध्ये 30 डिसेंबर 2019 विस्तार झाल्यानंतर खातेवाटप हे 5 जानेवारी 2020 झालं. त्यामुळे जसं सुधीरभाऊ नेहमी सांगतात की गजनीची लागण ही कुठेतरी विरोधी पक्षाला झालेली दिसते आहे, पण त्याची आठवण आम्ही निश्चितपणे करू. आणि आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा त्यांनी विरोधकाच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. कारण नुकतेच ते विरोधात गेल्यानंतर 3 पक्षांच्या 3 दिशा पाहायला मिळत आहे आणि विरोधी पक्ष नेता आम्हाला न विचारता केला याच्यावर काँग्रेसने ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलं आहे. हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की साहेबांचा फोन झाला की सुरू खरं म्हणजे केवळ 46 दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय. सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखं वाटतंय. इथेही पाय ठेवायला जागा नाहीतर मंत्रालय रिकामं होतं, सह्याद्री रिकामं होतं, मंत्र्यांचे बगले रिकामे होते. आता कुठेही पाय ठेवायला देखील जागा नाही ही अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विशेषतः जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्या आपत्तीमध्ये सरकार लोकांपर्यंत गेलाय. माननीय मुख्यमंत्री गेले आहेत, मी गेलो आहे, सगळे लोक आमचे हे मैदानात आहे. आणि आज जे काही विरोधी पक्ष नेते म्हणाले की आम्हीच मदत जास्ती केली होती, मुख्यमंत्री महोदय त्याही संदर्भात आपल्याला माहिती देतील, म्हणजे मग कोणी किती मदत केली हे लक्षात येईल. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, मागच्याही काळामध्ये
मी स्वतः सभागृहात बोलून दाखवलं होतं, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत मागच्या सरकारनं घोषित केलेली मदत आणि मिळालेली मदत याच्यामध्ये किमान 9 महिन्याचं अंतर होतं. 9 महिन्याचं, 9-9 महिने शेतकऱ्यांना मागच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने मदत केली नाही. आमच्या सरकारने, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातले निर्णय घेतले आणि मला विश्वास आहे की पुरवणी मागण्या मंजूर झाल्याबरोबर या संदर्भातलं जे काही वाटप आहे ते देखील आम्ही सुरू करू. खरं तर आम्हाला त्याला पुरवणी मागण्यांची आवश्यकता नाही आहे, आम्ही ते थेट SDRF मधनं देऊ शकतो. पण जवळजवळ 95% आमचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, 5% पंचनामे हे आता होत आहेत. काही ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तक्रारी केल्या आहेत की आमच्याकडचे पंचनामे योग्य झाले नाही आहेत, त्यामुळे त्याची सुधारणा करायला सांगितलं आहे. आणि म्हणून लवकरच थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पैसा या ठिकाणी निश्चितपणे जमा होईल, हा विश्वास देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय घेतले आहेत, खरं म्हणजे आम्ही कुठल्याही याला स्थगिती दिलेली नाही, आम्ही पुनरावलोकन करतो. आणि ते का करतो, जाता जाता 100 रुपयाची जिथे तरतूद आहे तिथे 500 रुपये जर वाटून टाकले तर त्याचं पुनरावलोकन करावंच लागेल, कारण ते कसे खर्च होतील हेही आपल्याला माहिती आहे, त्याचा काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे, आणि त्याचा बजेटवर काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हे पुनरावलोकन आम्ही करतो. आणि जिथे आवश्यक आहे तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, त्यामुळे कुठल्या पक्षाचं सरकार होतं कोणाचं सरकार होतं याचा विचार न करता जे जनतेच्या हिताचं आहे त्या जनतेच्या हिताच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी हे सरकार पूर्ण करते. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित करा. आधी होतं ना, हा जरूर जरूर सांगा. अच्छा, म्हणजे उद्याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी म्हणजे आपलं मी स्वागत सगळ्यांचं करतो. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यावर्षी एकही तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती नसण्याचा हा दुर्मिळ योग आहे असं तर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे निसर्गाने आम्हाला, आमच्या सरकारला, नवीन सरकारला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आज विरोधी पक्ष नेत्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आपल्यासमोर उपस्थित केलेत. बहिष्काराचे पत्र देखील आम्हाला त्यांनी दिलेत की 7-8 पानाचं आहे. आम्हाला वाटलं अंतिम आठवडा प्रस्ताव आहे काय, तर आमचं सरकार आता 1.5 महिने झालेत, तर तरी असू द्या, विरोधी पक्षाचं काम करत असतो. आणि 40 दिवसामध्ये आम्ही जवळपास 750 निर्णय घेतले म्हणून अजितदादांनी म्हटलं 750 निर्णय. धर्मवीर सिनेमाचा देखील त्यांनी उल्लेख केला, एकनाथ कोठे आहे केला ना मग अशी त्यांनी, तर नक्कीच कुठे आहे म्हणजे मी माझ्या जागेवरच आहे. आणि खऱ्या अर्थाने 1.5 महिन्यामध्ये आम्ही जे काही निर्णय घेतले हे निर्णय देखील आपल्याला या ठिकाणी, म्हणजे हे निर्णय घ्यायला देखील खंबीरपणे उभं राहावं लागतं. त्यामुळे
ते निर्णय देखील आपल्या सगळ्यांना माहित आहेत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा 50,000 रुपयाचा निर्णय असू द्या, जो निर्णय घेतला पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्याचबरोबर जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे त्या बाबतीत देखील दादांनी विरोधी पक्ष नेत्यांनी मगाशी सांगितलं की मदत मिळाली नाही, आम्ही एवढी मदत दिली, आम्ही तिप्पट मदत दिली, परंतु माझ्याकडे संपूर्ण या ठिकाणी आपल्यालाही माहीत आहे की जे नुकसान झालं ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मी आणि उपमुख्यमंत्री महोदय स्वतः गडचिरोलीला गेलो, अगदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर, आणि भरपूर पाऊस पडत होता। हेलिकॉप्टरच्या पायलटनी सांगितलं हेलिकॉप्टर उडणार नाही, पण आम्ही तिथून माघारी नाही आलो, आम्ही बायरोड गडचिरोलीला पोहोचलो आणि तिथे जी काही मदत करायच्या सूचना होत्या त्या केल्या, आढावा बैठक घेतली। विरोधी पक्ष नेते पण गेले परंतु ते पूर ओसरल्यानंतर गेले हे आपल्याला देखील माहीत आहे। गेले बरं आहे, गेले पोचलेच पाहिजे, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अतिवृष्टीमध्ये पाहणी करायला गेले नाहीत हा त्यांचा एक मुद्दा होता। आणि आपल्याला माहीत आहे आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहोत आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी जे जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण करणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत, आता अतिवृष्टीमध्ये देखील जेव्हा आपण अगोदरच्या वेळेस पण 2020 साली जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस देखील 10,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजे ऑगस्ट 2020 रोजी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस 6,800 रुपये प्रति हेक्टर जे NDRFचे नॉर्म्स होते त्याप्रमाणे दिले होते। त्यानंतर जुलै 2021 मध्ये जिरायतीला 10,000 रुपये प्रति हेक्टर दिले, परंतु आज आणि 2021 ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील 10,000 रुपये प्रति हेक्टर दिले होते। तेच आता आमच्या सरकारने 13,600 रुपये प्रति हेक्टर दिलेले आहेत, मग निर्णय घेतला आपण। त्याचबरोबर बागायती पिकं जी आहेत ती 15,000 रुपये होते, आपण 27,000 रुपये प्रति हेक्टरचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर बहुवार्षिक जी पिकं आहेत त्यामध्ये 25,000 रुपये प्रति हेक्टरी होते, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तो निर्णय आपण जवळपास 36,000 रुपये प्रति हेक्टर घेतलेला आहे। म्हणजे आणि ती 2 हेक्टरची जी मर्यादा होती आपण ती वाढवून 3 हेक्टर केलेली आहे। म्हणजे एक साधारण आपल्याला मी सांगू इच्छितो, जे 25,000 रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक जे फळबागांचे जे काही नुकसान आपण देत होतो ती 2 हेक्टरपर्यंत मर्यादा होती, 25 × 50,000 मिळाले असते, परंतु इथे 36,000 × 3 हेक्टर म्हणजे 1,08,000 रुपये, म्हणजे दुपटीपेक्षा आपण जास्तीची मदत या अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। त्याचा देखील निर्णय घेतला, त्याचं वाटप जसं आता DCM साहेब म्हणाले त्याप्रमाणे आपण करतो आहे। आणि एकंदरीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमचं पहिल्यापासूनची जी काय भूमिका आहे ती आम्ही, अतिवृष्टी तर म्हणजे नुकसान होऊच नाही पण नुकसान झाल्यानंतर त्यांच्या मागं उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य असतं, त्याप्रमाणे आपण त्यांच्या मागे उभे राहतो आहे। अजितदादांनी नंतर काही सांगितलं की स्थगिती खूप कामांना दिलेली आहे, आता बघा स्थगिती केंद्रीय पथक पाठवलं नाही, केंद्रीय पथक पाठवण्याची विनंती केली नाही, केंद्रीय पथक 1 ते 4 ऑगस्ट रोजी आपल्या राज्यामध्ये पाहणी करून गेलेलं आहे, तो देखील त्यांनी मुद्दा मांडला, त्याचंही मी उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो। त्याचबरोबर त्यांनी जी काही स्थगितीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, स्थगितीच्या बाबतीत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी अत्यावश्यक कामं आहेत त्याला कुठली स्थगिती म्हणजे रद्द केलेली नाहीत। आता त्याच्यामध्ये जवळपास जी कामं अगदी घाई गडबडीमध्ये त्यांनी जे निर्णय घेतले, सरकार अल्पमतात आल्यानंतर आणि राज्यपाल महोदयांना पत्र दिल्यानंतर शेवटच्या 2 कॅबिनेटमध्ये तुम्हाला माहीत आहे किती GR काढले, ते जवळपास धडाधड शेकडो GR काढले, माझ्या माहितीप्रमाणे 300-400 GR काढले। आणि त्यामध्ये जसं DCM साहेब म्हणाले
की आपल्याकडे तरतूद एक रुपयाची आहे तर 10 रुपयाचं आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही आणि म्हणून आम्ही देखील DPDC मध्ये जे वर्क ऑर्डर जी कामं सुरू नाहीत ती रद्द केलेली नाहीत जी घाई गडबडीमध्ये जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि एक तर आपल्याला सांगतो मुख्यमंत्री महोदयाने राजीनामा दिल्यानंतर देखील काही ऑर्डर्स काढलेले आहेत म्हणजे हे काय आम्ही बघायचंच नाही आढावा घ्यायचा नाही अशा परिस्थितीमध्ये जर निर्णय घेतले असतील जलसंधारणामध्ये 5,500 कोटीचे निर्णय घेऊन मोकळे झाले ते आम्ही काय रद्द नाही केले त्याचा आढावा घेऊ जे आवश्यक आहे ते आवश्यकतेनुसार त्याला प्राधान्य दिले जाईल कुठल्याही आकसापोटी आम्ही कुठलेही निर्णय जसं पूर्वीच्या सरकारने त्या ठिकाणी काही निर्णय घेतले होते 2.5 वर्ष ज्या काही निर्णयाला स्थगिती देऊन टाकली होती पूर्वीच्या सरकारची तसं आम्ही काही करणार नाही आम्ही 2.5 महिने देखील थांबलो नाही आम्ही धडाधड निर्णय घेतले त्यामुळे स्थगितीच्या बाबतीमध्ये मला वाटतं आणि अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेही स्थगिती नाही आमदारांच्या कामांना स्थगिती नाही औषध खरेदी आहे त्याला स्थगिती नाही आणि जे काही ज्या आवश्यकतेनुसार अनावश्यक कामांना जे काही कामाबाबतीत निर्णय घेतले त्या बाबतीमध्ये रितसर आढावा घेतला जाईल आढावा घेऊनच आपण त्यामध्ये पुढे निर्णय घेऊ आकसापोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आधीच्या सरकारने निर्णय घेतलेत म्हणून आम्ही ते रद्द करू असं कुठलंही नाही आम्ही भूमिका आमची नाही आहे त्यामुळे नक्कीच विरोधी पक्षनेत्यांनी देखील तो विश्वास ठेवावा मगाशी देखील उपमुख्यमंत्री महोदय म्हणालेत की खूप लोकशाहीचा गळा घोटला काय काय केलं बेईमानीचं सरकार आहे विश्वासघातकी सरकार आहे सगळं आहे आता जे काम 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही 2.5 वर्षानंतर केले दुरुस्ती त्याच्यामध्ये कारण शेवटी लोकशाहीमध्ये एक तत्त्व असतात भूमिका असते विचार असतात आणि आता जे सरकार जे स्थापन झालेलं आहे एका भूमिकेतून झालेलं आहे बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं आहे विश्वासघातकी बेईमानी सरकार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जर आम्ही तसं केलं असतं आणि जर आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आपण सांगा या राज्यभरामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी आपले आमदार जात आहेत मंत्री जात आहेत त्यांना जनता भरभरून प्रतिसाद देते आहे हे कशाचं द्योतक आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली जी भावना आहे ते सर्वसामान्य माणसाच्या मनातलं जे सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आता अजितदादांना विरोधी पक्षनेत्यांना तर ते त्रास होणारच आहे कारण ते सरकार स्वतः तेच चालवत होते बरोबर आहे ना त्यामुळे आता साहजिक आहे परंतु मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही आम्ही जे काय आपलं लोकशाहीमध्ये घटनेने संविधानाने जो काय अधिकार दिला आहे 50 आमदार ही काय छोटी मोठी गोष्ट नाही आहे लोकसभेतले 12 खासदार ही छोटी घटना नाही आहे ही ऐतिहासिक घटना आहे यापूर्वी देखील मी यावर भाष्य केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आज नक्कीच विरोधी पक्षांनी देखील चांगल्याला चांगलं म्हणण्याची आवश्यकता आहे आणि जे काही कुठे सरकार कुठं काही चुकीचं काम करत असेल तर नक्की सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे या एवढंच मी या प्रसंगी या ठिकाणी सांगतो त्यांनी एक मिनिट नाही तुम्हाला ते थोडंसं मी सांगतो ना त्यांनी काय ते एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्यांनी देखील मागच्या वेळेस नुकसान भरपाई दिली ना निकष तेच होते त्याच्यामध्ये सरकार शासनाकडून राज्य सरकारकडून थोडे वाढवून दिले 6,800 चे 10,000 केले परंतु तेच जे आपण केले दुप्पट केलेले आहेत एनडीआरएफचे निकष जे आहेत ते आता कालबाह्य झालेले आहेत ते म्हणतात मग ते मागच्या वेळेस का नाही म्हणाले तेव्हा त्यांनी मदत दिली त्यावेळेस पवारांचा असा म्हणणं होतं की त्यांनी केंद्रावर आरोप केला आहे पंतप्रधानांनी असा प्रस्तावही मांडला नव्हता की हे
अरे पण आम्हाला ते दीडच महिने झालेत ना, वेळ आहे ना, त्याला वेळ देणार की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, एनडीआरएफचे निकष मोदी सरकारनेच बदलले, त्यापूर्वी बदलले नव्हते. पूर्वीच्या सरकारने 3 सालचे निकष आपण चालवत होतो, ते मोदी सरकारने 2015 साली बदलले, 15 साली ते वाढवले. आता पुन्हा मागणी आली की आता अजून 5 वर्ष होऊन गेले आहेत, 6 वर्ष होऊन गेले आहेत, ते पुन्हा बदलले पाहिजेत. त्याच्यावर मोदी सरकारने, पंतप्रधान मोदींनी एक समिती बसवली आहे, जी समिती, कारण ते एका राज्याला लागू नसतात, ते पूर्ण देशाला लागू असतात, त्यामुळे संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांचं मत त्याच्यावर ते घेत आहेत आणि ते मत घेतल्यानंतर त्या संदर्भातले नवीन निकष ठरणार आहे. तो तर आपण घेतलाय ना, त्यांना माहित. अजित दादा, तसं मला असं नेहमी माझं मत होतं की ते अभ्यास करतात आणि त्यांच्यासोबत चांगले सहाय्यक आहे, परंतु हा माझा विश्वास तोडलाय, तोडतायत असं मला वाटायला लागलंय. त्याचं कारण हा जो कॅपिंगचा पॅटर्न आहे, ज्याला ते बीड पॅटर्न म्हणतात, तो बीड पॅटर्न म्हणा काही म्हणा, हा कॅपिंगचा पॅटर्न 2 राज्यांना केंद्र सरकारने मंजूर केला, त्यातलं एक महाराष्ट्र आहे आणि दुसरं मध्य प्रदेश आहे, आणि त्याप्रमाणेच यावेळेस आपण टेंडर काढलाय आणि 2000 कोटी रुपये आपण आपले वाचवले. त्यामुळे त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते त्याच्यात तथ्य नाही, वस्तुनिष्ठ नाही आहे. आज त्यांनी जे काही भंडाऱ्याच्या बलात्काराच्या संदर्भात देखील भाष्य केलेलं आहे, त्यामध्ये आम्ही एक SP लेवलच्या रागसुदा म्हणून ऑफिसर आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे आम्ही, आणि ती फास्ट ट्रॅकवर देखील केस घेतो आहे. अतिवृष्टीचं मी आपल्याला सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी भाष्य केलं आहे, मंत्रिमंडळ छोटे खाणी आहे. आता छोटे खाणी आहे, मोठे कामं तर थांबली नाही आमची. आम्ही दोघं होतो त्यावेळेस कामं निर्णय घेतले, आता 9-9, 18 मंत्री आहेत, वेगाने सरकार पुढं जात आहे. किती निर्णय आम्ही घेतले आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये, की 50,000 रुपये जे रेग्युलर कर्ज भरतायत परतफेड त्यांना दिले, 5 रुपये पेट्रोलचे आम्ही कमी केले, 3 रुपये डिझेलचे आम्ही कमी केले, अनेक निर्णय यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला शेवटला सांगतो, परंतु याच्यामध्ये 2 मिनिटात तेही सांगतो तुम्हाला. जे उपसा जलसिंचन योजना आहेत, त्या जून 2021 पासून 1.16 रुपये प्रति युनिट इतकी सवलत आपण कायम ठेवली. लघुदाब उपसा जलसिंचन आहे, ते 1 रुपया प्रति युनिट आपण कमी केले, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. लिफ्ट इरिगेशनमध्ये, विद्युत वितरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण महावितरण कंपनीच्या 39,602 कोटी आणि 3 BST 3,461 कोटी रकमेच्या सविस्तर ज्या DPRला देखील आपण मान्यता दिलेली आहे. वीज वितरण जे लॉसेस आहेत 15% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी प्रीपेड आणि स्मार्ट मीटर योजना जी आहे, त्याचा फायदा 1.66 कोटी ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे त्याच्यात देखील आपण मोठा बदल करतो आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील पात्र परंतु भूमिहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती आपण हे करतो आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या धर्तीवर 1,000 रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम देखील ती कायम आपण निश्चित केलेली आहे. मोजणी शुल्कामध्ये 50% सवलत दिली आहे. 2 मजलीच्या ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता दिली. असे अनेक निर्णय जे आहेत आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, ते सगळंच इथे मी वाचत नाही, परंतु त्यांनी जे काही म्हटले या ठिकाणी, त्यांनी आणखी बऱ्याचशा आपली जी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन 890 कोटीची जी योजना आहे तिला देखील आपण मान्यता दिली. अशी बरं, त्यांनी वागूर आणि भातसा ज्याला स्टे दिला होता, त्यांनी 2.5 वर्ष तो स्टे कायम ठेवला. ज्या महत्त्वाच्या योजना त्या त्यांनी त्याला स्थगिती दिली, ती 2.5 वर्ष उठवली नाही. परंतु असे जे लोकाभिमुख जी कामं आहेत त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सांगेन की अशा प्रकारचं सूडबुद्धीने आमचं सरकार काम करणार नाही. असा कुठलाही समर्थन आम्ही करणार नाही.
आणि कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो, त्याच्यामध्ये त्या सगळ्या बाबी तपासल्या जातील. परंतु मी आपल्याला सांगतो, अजितदादा म्हणाले नाही नाही, त्यांनी म्हटलंय, त्यांनी म्हटलंय ना मस्ती आले नाही. ऐका ऐका, अरे ऐका ऐका, अरे ऐका ऐका, त्यांनी म्हटलंय की सत्तेची मस्ती आली आहे लोकांना. ऐका, तर मी आपल्याला सांगतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम, त्यांना तडीपार करण्याचं काम, त्यांना मोका लावण्याचं काम, आणि त्यांच्या घरी माणसं पाठवून आमच्या पक्षामध्ये या, आम्ही हिअरिंग लावतो आणि तुमचं मोका रद्द करतो, तडीपारी रद्द करतो, हे काय, हे काय, हे नाही नाही, हे सत्तेचा दुरुपयोग आम्ही करणार नाही, आम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. जे कायद्यासमोर आम्ही सगळे माझ्या सकट आमच्या सकट समान आहोत, त्यामुळे तो विषय ते तपासले जातील ना, पोलीस आहे, गृह विभाग आहे, तपासतील, तपास नाही, समर्थन आम्ही करत नाही समर्थन. अरे बाबा तपासले जातील. तुमच्या प्रश्नाच्या आधी एक महत्वाची माहिती, कारण आज अजित दादा बोलले आणि तुमच्यातले अनेकांनी चॅनल्सनी देखील दिवसभर चालवलं, म्हणून सांगतो की अनेक चॅनल्सनी चालवलं की मंत्रिमंडळामध्ये 80% वाटा भाजपला आणि 20% वाटा शिवसेनेला. तर आता तुमच्यासमोर फिगर मांडतोय, नको या विषयाचा. अरे बाबा, सगळ्या बाबी तपासल्या जातील, कायद्यासमोर सगळे समान म्हटलं ना मी. दुसरं बोला, आमचीच मुस्कट दाबी आहे तुमची यार, जिकडे तुम्ही बोलायला पाहिजे तिकडे बोलत नाही. अरे बाबा, आम्ही समर्थन केलंय का तुम्हाला? राज्य राज्यामध्ये इतर महत्वाचे मुद्दे नाही. मला एक मिनिट. अरे आम्ही समर्थन करत नाही. एक मिनिट सर, आम्हाला बोलू द्या ना. काय एक मिनिट. नाही, असं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं समर्थन करत नाही, चौकशी करू. इथे तर आपण लगेच चौकशीशिवाय काही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर अजून त्यात काही उरलंय का? स्पष्ट सांगितलंय की बाबा आम्ही समर्थन करत नाही, त्याची चौकशी करू आणि चौकशीत जे येईल त्याची कारवाई होईल, जे येईल त्याची कारवाई होईल. आता माझा एक मुद्दा, कारण तो तुम्ही चालवला म्हणून तो ऐकून घेतला पाहिजे. मी हिशोब वित्तमंत्री झालोय ना, त्यामुळे हिशोब जाणावा लागतो. आत्ता जे काही दोन्हीकडे मंत्री झालेले आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्याच्यासोबत 115 आम्ही आमदार आहोत, यांच्याकडच्या खात्यांना 317,000 कोटी आहेत. शिंदेसाहेब मुख्यमंत्री मोदी शिवसेना 40+10=50 आहे, त्यांच्याकडे 197,000 कोटी आहेत. म्हणजे 60% हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यांना आहेत, 40% शिवसेनेच्या खात्यांना आहेत. पण त्याचवेळी हे स्पष्ट करून मी दिलं पाहिजे की याच बजेटमध्ये जुनी जी शिवसेना होती 56 लोकांची आणि प्लस त्याच्यामध्ये 10 अपक्ष होते, त्यांना या बजेटपैकी 66,000 कोटी होते. म्हणजे किती होते? 12.88%. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळाला आणि त्या 66 काय लोक होते, 65 होते, त्या लोकांना मिळून केवळ 12.88% होते. आता संख्या 65-50 आली असली तरीही 40% निधी हा शिवसेनेच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना मिळाला. एक मगाशी भंडारा महाराष्ट्राचा विषय निघाला, शक्ती कायदा आता पाठवला, मग त्याला मंजुरी मिळेल ना, त्याचा पाठपुरावा करू. चालेल.
75 वर्ष एक मिनट मला सीएम सभा दोन मला माहिती आहे की खूप 2-2.5 वर्षांनी सीएम पत्रकार परिषदेत बसत असल्यामुळे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे त्याची उत्तर नाही याच्यामध्ये एकच आहे आम्ही दोन निर्णय घेतो काय मला असं वाटतं की ती जी घोषणा आहे ती बंद खोलीत मी जशी घोषणा त्यांना आठवते तशा प्रकारची जी घोषणा असावी की आम्हाला 2.5 वर्ष दिले होते असं जे त्यांना वारंवार आठवत असतं ना तशाच प्रकारची घोषणा असावी नाही ह्याच्यामध्ये एकच आहे आपल्याला दोन मिनिटं आज आम्ही एक 2-3 विषय नवीन केले भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारं जे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या त्या आज आमची बैठक झाली आणि ती समिती पण आली होती आणि आपल्या उषा ताई पण आल्या होत्या हां आणि सगळेच आले मंगेशकर फॅमिली होती त्याच्यामध्ये ते आम्ही 28 सप्टेंबर त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एक अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी महाविद्यालय होईल त्याचबरोबर एक 75 वर्षाचे जे नागरिक आहेत आता 15 ऑगस्टला ज्यांना 75 वर्ष वय झालं त्यांना एसटीमध्ये मोफत प्रवास हा एक निर्णय आम्ही घेतो आहे आणि आता जोरदार दहंडी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो आहे तर अनेक गोविंदांची मागणी होती विनंती होती की जे अपघात होतात त्याच्यामध्ये दुर्घटना होतात त्याच्यात त्या गोविंदांना एक विम्याचं कवच असलं पाहिजे तर 10 लाखाचं विम्याचं कवच जे आहे त्याचा प्रीमियम जो काही शासन भरेल आणि प्रत्येक गोविंदाचा 10 लाखापर्यंतचा विमा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बोलो हिंदी पहला अजीत पवार जी ने कहा कि जो सरकार गंभीर विषयों पर चर्चा करने की बजाय वंदे मातरम जैसे जानबूझ के शब्द लेकर आ रही है ताकि मुगलों से डाइवर्ट किया जा सके अरे बाबा उसका खुलासा तो सुधीर भाऊ ने किया है कि अब इसमें क्या जो जय हिंद जय महाराष्ट्र बोलता है उनको नहीं जय हेलो बोलता है ना ब्रिटिश चले गए और हेलो चालू है उसके लिए वो उन्होंने उनका खुलासा मैं इतना ही सवाल पूछना चाहता हूँ देखिए सुधीर भाऊ ने तो स्पष्ट कहा कि कंपल्शन नहीं है लेकिन वंदे मातरम से इतनी नफरत क्यों है इनको क्या कारण है यानी वंदे मातरम बोलो इतना रिक्वेस्ट की तब भी इतने आग बबूला क्यों होते हैं ये लोग ये स्पष्ट रूप से कहा गया है वंदे मातरम कहना है तो वंदे मातरम कह सकते हैं जय हिंद कहना है तो जय हिंद कह सकते हैं जय महाराष्ट्र कह सकते हैं नमस्कार कह सकते हैं लेकिन इनकी मानसिकता देखिए वंदे मातरम से इनकी नफरत देखिए ये बहुत गलत बात और जिन्होंने एक मिनट जो हमारे क्रांतिकारक जो है देशभक्त जो जिनकी वजह से आजादी मिली है हमको वो वंदे मातरम कहते कहते हंसते हंसते फांसी चढ़ गए है अरे वंदे मातरम बोलत बोलत गेला फाशी वर ते मग वंदे मातरम एवढी एलर्जी का अरे अभी बोला ना अभी हम लोग ने अरे ऐसा क्या उसके पूछताछ होगी तपास होगा जब कानून के सामने सब सरीके हैं अभी उनके क्या क्या उन्होंने किया वो बोला बताओ क्या मैं सर अभी मैं तो उनके साथ था ना सरकार में मुंबई पुणे आता नवीन बिल्कुल घेणार
नहीं नहीं बिल्कुल घेणार बिल्कुल घेणार. मुंबई गोवा नॅशनल हायवे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असला तरी सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि त्याच्या बाबतीत त्याची डागडुजी व्यवस्थित झाली पाहिजे. बऱ्यापैकी तो रस्ता झालाय, काही जे स्टेज आहेत त्याच्या बाबतीत आपण निघू. धन्यवाद धन्यवाद.